Welcome once again to our online class under 12th. I am Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon, District Jalgaon. Let us see the second poem of your textbook, standard 12th, Indian Weavers. The title of the poem is Indian Weavers. The poem deals with the weavers of India. The poetess had shown the work of weavers on different times of a day. And from that work, what she wanted to tell us, we have to see today. Let us see the poem. Weavers weaving at break of day. What is break of day? Break of day means morning. In the early morning, the weavers, they are working, and what they are doing, they are weaving cloth. So the poetess says, weavers weaving at break of day, weavers are weaving. In the morning, they are making cloth. They started their work with happy mood. Why do you weave a garment so gay? Now the poetess, she says to them, she inquires to them, she asks one question to the weavers, why they weave a garment with a happy mood. Gay means happiness. As they are weaving the cloths, at that time they are very happy. Sakale sakale ya vinkarani vinayacha kaam suruvat kelela aahe. Kapde vinnyacha kaam te kartahet. काम करत असताना कसे आहेत आनंदी गे म्हणजे आनंदी आहे ब्ल्यू एज द विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड हेल्सियन इज अ बर्ड इट इज अ ट्रॉपिकल एशियन अँड आफ्रिकन किंग फिशर विथ ब्राइटली कलर्ड फेदर्स दिस बर्ड हॅज अ व्हेरी ब्राइट अँड कलरफुल फेदर्स नाउ द पोएटेस She sees the work of these weavers. She finds that the weavers are weaving the cloth and they use the colors like that of the color of the halcyon bird. या कवयित्रीने पाहिलं की विणकर कपडे तयार करतायत सकाळची वेळ आहे आनंदाने कपडे बनवतायत कपडे बनवत असताना त्यांनी जे कलर वापरलेले आहेत ते कलर कसे आहेत तर या किंग फिशर सारखे आहेत त्याच्या पंखांसारखे आहेत त्याचे जे काही रंगीबिरंगी कलरफुल असे पंख आहेत त्या पंखांसारखे हे कपडे ते बनवताना दिसतायत कलर कोणता वापरलाय ब्ल्यू ब्ल्यू एज द विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड दे आर युझिंग द ब्ल्यू कलर इट इज व्हेरी ब्राईट color and they are making the cloths. We weave the robes of a newborn child. Now the weavers, they give the answer to the question of the poetess. They tell her that they weave the cloths of a newborn child. हे जे काही विणकर आहेत सुंदर असं निळ्या रंगाचे कपडे ते बनवत आहेत आणि कपडे बनवत असताना कोणासाठी कपडे बनवत आहेत न्यू बॉर्न चाइल्ड नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी ते कपडे बनवत आहेत अँड इट इज अ व्हेरी हॅपी मोमेंट बाळाचा जन्म होणं ही खरोखर आनंदाची बाब असते आणि म्हणून त्या आनंदामध्ये ती काम सुद्धा आनंदी मूडमध्येच करत आहेत कवयित्र्याला जो प्रश्न पडला होता की ते एवढे आनंदाने खुशीने का काम करतायत तर त्याचं कारण जे आहे की नवीन बाळाचं आगमन झालेलं आहे दे वॉन्ट टू सेलिब्रेट दिस इव्हेंट अँड सो दे यूज द ब्राईट कलर्स फॉर विविंग द क्लॉथ ऑफ द चाइल्ड नाउ सी the paraphrase of this first stanza. The weavers start their weaving at the morning. It is the rise of a day.
The weavers start their work in the morning. सकाळी सकाळी या विणकरांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. दिवस उगवलेला आहे, सुरू झालेला आहे, सूर्योदय झालेला आहे, दिवसाला सुरुवात झालेली आहे. The poetess compares the cloth with the blue colored wing of wild halcyon. कवयित्री त्यांच्या बनवलेल्या जे कपडे आहेत त्यांची तुलना कोणाशी करते? हा जो काही वाईल्ड हेल्सियन आहे, जंगलामध्ये रानावनामध्ये सपणारा जो काही किंगफिशर पक्षी आहे, त्या पक्षाच्या ब्ल्यू पंखांशी ती या विणकरांनी विणलेल्या कपड्यांची तुलना करते. शी कम्पेअर्स द क्लॉथ विथ द फेदर्स ऑफ द वाईल्ड हेल्सियन. She asked the weavers why they look so happy while weaving the garment or cloth. It is her usual question, why they look so happy at the time when they are working. अतिसा एक सदा सरळ प्रश्न होता त्यांना विणकरांना की तुम्ही हे कपडे बनवतायत पण बनवताना खूप आनंदी दिसतायत, कारण काय? This poem has अ पॅटर्न ऑफ क्वेश्चन अँड आन्सर्स. या कवितेमध्ये प्रश्न उत्तर घेतलेले आहेत. कवयित्री काही प्रश्न विणकरांना विचारते, विणकर त्याचं उत्तर देतात. या पद्धतीने पोएमची रचना आहे. दिस इज द फॉर्मॅट ऑफ दिस पोएम. इन रिस्पॉन्स द वीवर्स आन्सर दॅट दे आर वीविंग अ ड्रेस फॉर द न्यू बॉर्न बेबी, सो दे आर सो हॅपी. नाउ द बर्थ ऑफ अ बेबी is really a very happy event. Balacha janma hi kharokar anandachi bab aste, and so the weavers are also very happy, and in a happy mood they are making the cloth of that baby. Ani asha anandacha prasangi he je kai vinkar ahet te kapde vintayat tayar kartayat. Balacha janma zalela asliamule tyanna ananda zalela ahe, आणि त्या आनंदामध्ये ते कपडे विणण्याचं काम करतात. हिअर ब्रेक ऑफ डे इज मेटाफोरिकल यूज फॉर द बर्थ अँड द फर्स्ट फेज ऑफ ह्युमन लाईफ विच इज अ हॅपी मोमेंट फॉर एव्हरी वन इन्क्लुडिंग द वीवर्स. काय नेमकं या स्टांझामधून कवयित्रीला सांगायचं होतं? तर मानवी जीवनाची जी काय सुरुवात आहे, जन्मापासून झालेली, जन्म होतो आणि सगळेजण खुश होतात, आनंदी होतात, समाधानी होतात, आणि जीवनाचा हा पहिला कालखंड कसा असतो? आनंदाचा असतो. बालपणाचा कालखंड आनंदाचा असतो. देअर आर नो टेन्शन्स वरीज ॲट दॅट टाइम. एव्हरी चाइल्ड इज एन्जॉईंग हिज ऑर हर लाईफ. हे आनंदाचे प्रसंग असतात. कुटुंबासाठी सुद्धा बाळाचा जन्म आनंदाचा प्रसंग असतो, आणि अशा रीतीने आनंददायक अशी जीवनाची सुरुवात होते, मानवी जीवनाची सुरुवात होते. हा पहिला फेज आहे, लाईफ इव्हेंट ज्याला आपण म्हणूया, असा तो घडलेला आहे. वीवर्स वी ऍट फॉल ऑफ नाईट. नाउ इन द सेकंड स्टांझा द पोएटेस सीज दॅट द वीवर्स आर वर्किंग in the evening. Fall of night means the time of day immediately following sunset. We call it evening. Sandhyakalacha veles puna ekda kavayitri tya vinkaran kade pahate, tyancha kaam pahate. Sandhyakalacha veles te kaam kartayet. They are working, that is making cloth, at the evening time. At the fall of night means at the evening time. Sandhyakalacha veles tyanni tyanche kaam suru kelele aahe. Why do you weave a garment so bright? Now in the morning they are making cloth like the feathers of halcyon bird, but in the evening time they are making a garment using bright color. Now she asks questions to the weavers why they use so bright colors for making the cloth. Garment means cloth. Kavayitri pahate sandhyakalachi vel zaleli, vinkarane kaam suru kelela aahe,
यावेळेस त्यांनी जे कलर निवडलेले आहेत ते कसे आहेत, ब्राईट आहेत, तेजस्वी आहेत. आणि म्हणून तिला प्रश्न विचारा असा वाटतोय की विणकरांनो, तुम्ही असे हे तेजस्वी कलर का निवडलेले आहे. लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. नाव हियर द वीवर्स यूज द कलर्स लाईक द फेदर्स ऑफ पिकॉक. संध्याकाळच्या वेळेस या विणकरांनी रंग निवडलेले आहेत कोणाच्या पंखासारखे, मोराच्या पंखासारखे, पर्पल अँड ग्रीन. दे यूज पर्पल अँड ग्रीन कलर टू मेक द क्लॉथ. तर या ठिकाणी कवयित्रीला दिसतंय, जाणवतंय की मोराच्या पंखासारखे सुंदर असे रंग त्यांनी निवडलेले आहेत आणि त्या रंगाचे कपडे ते विणकर बनवत आहेत हे दृश्य तिला दिसलेलं आहे. वी वीव द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. नाऊ द वीवर्स दे गिव आन्सर टू द पोएटेस दॅट दे आर विविंग द क्लॉथ बिकॉज दिस क्लॉथ विल बी यूज फॉर द मॅरेज सेरेमनी ऑफ अ क्वीन. एका लग्नासाठी, राणीच्या लग्नासाठी हे कपडे वापरले जाणार आहेत आणि म्हणून ते कपडे आम्ही आता विणतोय असं ते उत्तर देतात. मॅरेज वेल्स, त्याला आपण चुनरी असं म्हणतो. द वेल ऑल्सो सर्व ॲज अ मेथड ऑफ शिल्डिंग द ब्राईड्स फेस फ्रॉम हर फ्युचर हजबंड एस्पेशली इन द केसेस ऑफ अरेंज मॅरेजेस. तर एक चुनरी त्याला आपण म्हणूया, अशी मॅरेज वेल्स ते बनवत आहेत लग्नाचा प्रसंग कलरफुल अशा वस्त्रांचा तो एक संगम आपल्याला पाहायला मिळतो. रंगबिरंगी असे वेगवेगळे कलरफुल असे कपडे परिधान करून चांगले नीटनेटका पोशाख करून सगळेजण लग्नाला उपस्थित राहतात. अँड सो फॉर दिस पर्पज द व्हिवर्स आर ऑल्सो युझिंग कलर, डिफरंट काइंड ऑफ कलर्स, ब्राईट कलर्स. आणि लग्नाच्या या प्रसंगी रंगांची एक उधळण आपल्याला पाहायला मिळते. त्याचाच फायदा या विणकरांनी सुद्धा घेतलेला आहे. त्यांच्या विणकाम करताना तेजस्वी रंग त्यांनी वापरलेत, मोराच्या पंखासारखे रंग वापरलेले आहे. नाऊ व्हॉट इज गिव्हन इन दिस सेकंड स्टांजा. द वीवर्स कंटिन्यू देअर वर्क ड्युरिंग फॉल ऑफ नाईट मीन्स ऍट द टाइम ऑफ इव्हिनिंग. संध्याकाळच्या वेळेस या विणकरांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. द पोएटेस कंपेअर्स द गार्मेंट ऑर क्लॉथ विथ द पर्पल ग्रीन कलर्ड फेदर्स ऑफ अ पीकॉक. द पोएटेस सीज द क्लॉथ अँड शी फाइंड्स दॅट दे आर यूजिंग द सेम कलर्स दॅट कॅन बी सीन ऑन द फेदर्स ऑफ अ पीकॉक. मोराच्या पंखांमध्ये जे रंग दिसतात तसे रंग या विणकरांनी निवडलेले आहेत हे कपडे बनवण्यासाठी, हे कवयित्र या ठिकाणी दिसत. शी आस्क अगेन द वीवर्स व्हाय दे आर वीविंग सो शायनी गार्मेंट फॉर क्लॉथ. वन्स अगेन शी रेज द क्वेरी टू द वीवर्स व्हाय दे आर युझिंग सच अ शायनी कलर्स फॉर मेकिंग द क्लॉथ. कवयित्रेला पुन्हा प्रश्न पडतो की असे चमकणारे, असे तेजस्वी रंग यांनी निवडून कपडे का बनवायला सुरुवात केलेली आहे. इन रिस्पॉन्स द वीवर्स आन्सर दॅट दे आर विविंग अ ब्राइडल वेल्स ऑफ अ क्वीन सो इट्स फ्रेश अँड ब्राईट. विणकर उत्तर देतात कवयित्रीला की आम्ही कपडे बनवतोय एका राणीच्या लग्नासाठी म्हणून ते फ्रेश आणि ब्राईट असले पाहिजेत, या उद्देशाने त्यांनी ते रंग निवडलेले आहेत. कवयित्रीचं समाधान ते या ठिकाणी करताय. नाउ सी द रियल मीनिंग ऑफ दिस स्टांजा. हियर फॉल ऑफ नाईट इज मेटाफोरिकली यूज फॉर द अडल्टहूड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट सेकंड फेज ऑफ ह्युमन लाईफ. इट इज अ फेज ऑफ मेरी डेज that brightens every aspects of human life.
मानवी जीवनाचं तारुण्य दाखवण्यासाठी कवयित्रीने या ठिकाणी संध्याकाळचा वापर केलेला आहे. दिवसाचा जो काही वेळ आहे तिच्या दृष्टीने मानवी जीवनाचं तारुण्य तरुणपण आहे. इट इज द इम्पॉर्टंट फेज ऑफ ह्युमन लाईफ. मानवी जीवनातला एक महत्वाचा कालखंड चाइल्डहूड हा फर्स्ट फेज असेल तर ॲडल्टहूड हा सेकंड फेज आहे. इन धिस फेज एव्हरी ह्युमन बीइंग हॅज टू शो हिज ॲबिलिटीज हिज स्किल अँड ही हॅज टू डेव्हलप हिज करियर. ड्युरिंग धिस पिरियड ही ऑल्सो गेट्स मॅरीड. हा जो काही महत्वाचा कालखंड आहे की ज्यावेळेस मनुष्य तरुण असतो स्वतःच्या जबाबदारीने काम करायला सुरुवात करतो कर्तृत्व घडवतो त्याच वेळेस त्याचं लग्नही होतं आणि त्याच्या जीवनामध्ये आनंदाचे हे क्षण येत राहतात कर्तृत्वाचे क्षण येतात. त्यासाठी दिवसाचा कालखंड कवयित्री निवडलेला आहे फॉल ऑफ नाईट मीन्स द इव्हिनिंग. वीवर्स वीविंग सॉलेम अँड स्टीव. In the last stanza, the poetess finds that weavers are weaving, but this time they are weaving solemnly, yes, very calm, very peacefully. Tisra stanza madhe kavayitri ullekh karte tila vinkar distay vinkam kartanna kashe kartay shant pane stabdh pane. Why do you weave in the moonlight cheek now? The time of the day is the night time. Moonlight, चंद्राचा प्रकाश आलेला आहे म्हणजे रात्रीची वेळ झालेली आहे. दिवसाचा कालखंड कोणता आहे तर रात्र आहे. She asks question to the weavers why they weave at such time when there is moonlight, there is chill, there is cold atmosphere. कवयित्री पुन्हा त्यांना विचारते की तुम्ही या रात्रीच्या वेळेस की ज्यावेळेस थंडगार असं वातावरण आहे अशा वेळेस तुम्ही विणकाम का करतायत. शी आज दिस क्वेश्चन टू द वीवर्स. व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाऊड नाऊ दे आर विविंग द क्लॉथ्स. शी कम्पेअर्स दिस क्लॉथ्स विथ द फेदर ऑफ अ बर्ड अँड द कलर ऑफ अ cloud. This cloud is white. The feather is also white. Means they are making the clothes which are of white color. या ठिकाणी विणकर विणकाम करतायत. रात्रीची वेळ आहे, चंद्रप्रकाश सुरू झालेला आहे, थंड वातावरण आहे. पण कवयित्री ज्या वेळेस कपड्यांकडे पाहते तिला जाणवतं की आताचे कपडे कसे आहेत तर पांढरे आहे. एखाद्या पक्ष्याच्या पांढऱ्या पंखांसारखे ते दिसत आहे. एवढंच नाही तर जे काही ढग आहे की ज्या ढगांमध्ये पाऊस नसतो असे जे काही कोरडे ढग असतील अशा पांढऱ्या ढगांसारखे ते कपडे दिसत आहेत. दे आर विविंग द क्लॉथ लाईक व्हाईट फेदर और व्हाईट क्लाऊड. विणकर या पद्धतीने पांढरे कपडे बनवत आहेत. We weave a dead man's funeral shroud. Now here, the weavers gives answer that they are making a dead man's funeral shroud. The cloth which is used for the funeral ceremony, for the death ceremony. मृत्यू झाल्यानंतर त्या मृत शरीराला गुंडाळण्यासाठी जे कापड लागतं ते कापड हे विणकर विणतायत. साहजिकच अशा वेळेस ते आनंदी राहू शकतील का? नाही, ते शांत आहे कारण हा दुःखद प्रसंग आहे. इट इज अ सॅड मोमेंट ऑफ ह्युमन लाईफ अँड सो दे आर विविंग व्हेरी पीसफुली. तर या मृत्यूशयीवर पडलेल्या व्यक्तीला गुंडाळण्यासाठी ते कापड बनवत आहेत आणि म्हणून ते विणकर शांत आहे. Now see what is given in this stanza. The weavers carry out their work during the cold moonlight also. Cold moonlight.
रात्रीची वेळ आहे, चंद्राचा प्रकाश आहे, पण थंड वातावरण आहे, तरी ते विणकर काम करतायत. बट देअर मूड इज सिरियस अँड सायलेंट. दे आर व्हेरी काम, दे आर व्हेरी पीसफुल. त्यांचा मूड मात्र आता बदललेला आहे, गंभीर आहे, शांत आहेत. द गारमेंट दे आर विविंग इज व्हाईट. आणि जे कपडे, जे कापड ते विणतायत, ते आता पांढऱ्या रंगाचं आहे. द पोएट इज कम्पेअर्स द व्हाईट गारमेंट ऑर क्लॉथ मेटाफोरिकली विथ अ क्वीन अँड ऑल्सो विथ अ व्हाईट क्लाउड. एखाद्या पक्षाच्या पांढऱ्या पंखासारखे किंवा पांढऱ्या ढगासारखे कवयित्रीला ते कपडे वाटतायत. त्यांची ती तुलना त्या पांढऱ्या रंगाशी ती करते. द पोएटेस आस्क अगेन द वीवर्स व्हाय दे आर विविंग द व्हाईट गारमेंट ऑर क्लॉथ. वन्स अगेन द पोएटेस इन्क्वायर्स व्हाय दे आर विविंग द व्हाईट गारमेंट्स नाउ. की आतापर्यंत रंगीबेरंगी कपडे ते विणत होते, बनवत होते, आता अचानक रात्रीच्या वेळेस पांढरे कपडे त्यांनी विणायला का सुरुवात केलेली आहे, असा कवयित्रीचा प्रश्न आहे. इन रिस्पॉन्स द वीवर्स आन्सर सॉलेमली दॅट दे आर विविंग दॅट व्हाईट क्लॉथ फॉर अ डेड बॉडी फॉर इट्स फायनल राईट्स. आपली एक परंपरा आहे, मृत व्यक्तीला पांढरे कपडे त्याला गुंडाळले जातात किंवा त्याला घातले जातात आणि या पांढऱ्या कपड्यांमध्येच त्याचा अंत्यविधीचा कार्यक्रम केला जातो. हियर द फ्रेश कोल्ड मूनलाईट इज मेटाफोरिकली यूज द फायनल फेज ऑफ ह्युमन लाईफ. तर याही ठिकाणी कवयित्रीने दिवसाचा एक कालखंड निवडलेला आहे की ज्यामध्ये रात्र दाखवलेली आहे. दिस इज द फायनल फेज, लास्ट फेज ऑफ ह्युमन लाईफ and death which is eternal truth. Every human being has to die someday. This is the universal truth, eternal truth. केव्हा ना केव्हा मानवाचा मृत्यू होणारच आहे. तो मृत्यू दाखवण्यासाठी दिवसाचा कालखंड निवडलेला आहे, तो म्हणजे रात्र. तर रात्र झाली म्हणजे मानवी जीवन आता संपलेलं आहे. सो इन दिस वे द पोएट यूजेस थ्री times of day and she compare these times with the three stages of human life. Manvi jivanacha teen mahatvacha kalkhandashi divsache teen kalkhand kavayitrine jodun dakvlele aahe. If you want more information of this poem, do visit my blog juniorcollegeteacher.blogspot.com.